नमस्कार, माझं नाव सविता बल्लाळ. मी दादर शेड्यूल 14 ची विद्यार्थिनी. इथे क्लास का जॉईन केला याच्या प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या स्टोरीज आहेत. सो मी त्याच्यामध्ये नाही जाणार, पण हा लाईफमधला एक चांगला डिसिजन आहे असं मला वाटतं. सेकंडली, आपण कधी एखाद्याची ऍक्टिंग किंवा कुठलीही एखादी कलाकृती बघायचो तेव्हा जर चांगलं नसेल तर आपण पटकन म्हणतो की खूप घाणेरडं केलं आहे, काय केलं आहे. पण जेव्हा ॲक्च्युअलमध्ये स्वतः सुरुवात केली काहीतरी करायला, तेव्हा कळालं की हे खरंच खूप कठीण आहे. म्हणजे जितक्या सहजतेने आपण म्हणतो की हे वाईट आहे किंवा एवढं चांगलं नाही आहे, तितकं सोपं तर मुळीच नाही आहे. सो त्याच्यासाठी डेडिकेशन आणि तुमचं मेनली सिरियसनेस हवा, शिस्त हवी. आणि सरांनी आम्हाला खूप चांगल्या गोष्टी शिकवल्या क्लासमध्ये. जसे योगेश सर आमचे गुरु आहेत आणि बाकी सगळेच सर, शॉर्ट फिल्म करताना पण खूप मजा आली. याच्यामुळे आयुष्यामध्ये पडलेला फरक म्हणजे दोन गोष्टी झाल्या. मी फ्रेंड्स म्हणणार नाही, मिरॅकलचे जे आहेत माझे सगळे, ती माझी फॅमिली आहे, सेकंड फॅमिली. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे असेच हौशी लोकांनी आम्ही मिळून आमचं स्वतःचं एक छोटंसं प्रोडक्शन हाऊस चालू केलं आहे, ज्याच्यामधनं आम्ही स्वतः बऱ्याच आता कॉम्पिटिशनला भाग घेतला. आम्ही एवढे म्हणजे पारंगत नाही आहोत, पण आम्ही शिकतो आहे, धडपडतो आहे. आणि त्याच्यामधनं आम्हाला असं वाटतं की प्रत्येक शो किंवा प्रत्येक प्रयोगागणिक, प्रत्येक जे आम्ही जिथे पण कॉम्पिटिशनला जातो आहे, आमच्यामध्ये थोडा तरी बदल होतो आहे. सो नक्कीच तुम्ही आम्हाला मोठ्या प्लॅटफॉर्मवरती बघाल अशी मी म्हणजे एक शुभेच्छा मी वर्तवते की सगळ्यांना चांगलं वाटेल. आणि सेकंडली, रंगभूमीसाठी मला काहीतरी करायचं आहे आणि जेव्हा दिग्गज लोकांचं नाव घेतलं जाईल त्याच्यामध्ये माझंही एक असावं अशी माझी इच्छा.